पनवेल तालुक्यात मंगळवारी 131 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याची नोंद झाली आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 91 तर ग्रामीण भागातील 40 रुग्णांचा समावेश आहे. तर आज महापालिकेमधील खारघरमधील 1 आणि नवीन पनवेल येथे 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. तसेच तब्बल 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय. महापालिका हद्दीमधील पनवेल येथे 18, नवीन पनवेलमध्ये 10, खांदापल्ली 2, कळंबोलीमध्ये 22, कामोठ्यात 14, खारघरमध्ये 19, तळोजा येथे 6, तर ग्रामीण भागातील उलवे येथील 10, चिंद्रण येथील 6, गव्हाणमधील 5, करंजाडे येथील 5, सुकापूरमधील 3, आजिवली येथील 2, तसेच आपटे, आरिवली, आजिवली, भोकरपाडा, चिपळे, केळवणे, कोळखे, पालेबुद्रुक, वाजे, पळसपे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तर आज खारघर बी 302 प्लॉट नंबर 34 सेक्टर 20 फोनिक सोसायटी येथील 1 आणि नवीन पनवेल सेक्टर 15A प्लॉट नंबर 18 हरी आशीर्वाद अपार्टमेंट रूम नंबर 401 मधील 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची आज नोंद करण्यात आली आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 105 तर ग्रामीण भागातील 27 रुग्ण बरे झालेत. यामध्ये पनवेल 19, नवीन पनवेल 3, कळंबोली 24, कामोठे 29, खारघर 17, तळोजे 13, ग्रामीण भागातील उलवे 8, करंजाडे 5, पालेबुद्रुक 2, कराडे खुर 2, तर सुकापूर, आदई, आंबिवली, भिंगार, चिखले, डेरवली, कोळवाडी, पोयंजे, शिरडोन, विचुंबे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात 1454 विद्यमान रुग्ण आहेत. तर आजपर्यंत 4618 रुग्ण बरे झाले असून 152 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर ग्रामीण भागात सध्या 400 ऍक्टिव्ह रुग्ण असून 1522 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 44 जणांचा मृत्यू झालाय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.